आणि तुम्ही बघितलं म्हणजे आता काय त्यांची ओळख करून देण्याची गरज नाहीये, शिवसेनेची मागे म्हणजे मागील कुठे पहिली बघू. आणि त्यांनी एका क्षणात तुमची आहे, मातृश्रीची आहे, मला काही तरी तुम्ही जबाबदारी द्या, हात मारा. मी शिवसैनिक आहे आणि शिवसेनेपासून मी दूर होऊ शकत. म्हणजे आज जे काही लोभा पायी दमदाटी पायी तिकडे जात आहेत, आता काल सुद्धा तुम्ही आपल्यात गेला त्याची तिच्यामध्ये पाहिजे अशासाठी लोक. दुसरा मुद्दा असा आहे की कालच एक मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, कशासाठी घेतली होती, राज्यपालांचे विरुद्ध नाही कौशल्याचे विरुद्ध, राज्यपाल मध्ये बसण्याचा अधिकार आहे. राज्यपाल पद फार मोठं आहे आणि या पदाचा मान जसा आपण राखला पाहिजे आपण राखतो, तसंच त्या पदावरती बसणाऱ्या व्यक्तीने सुद्धा तो राखण्याची गरज आहे. पण कालपासून जी सुरुवात झालेली आहे त्याचाच आपला दुसरा एक टप्पा तो म्हणजे आता आपण इकडे एकमेकाशी बोलताना संजय राऊतांच्या घरी केलीचे पाहुणे बसले. हे काय झालेले, हे काय कारस्थान आहे, हे कारस्थान एवढं भयानक. काल जे कोश्यारी बोलले, मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला, महाराष्ट्राचं मी खाऊन दम खराबी केली, त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे भाजपचे जे कारस्थान आहे ते हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठीला मराठी करायची आणि मराठी माणसाला चिडून टाकायचे. आणि शिवसेना का संपवायची तर हिंदूंना आणि मराठी माणसाला ताकद देणारी ही संघटना. ही एकदा का संपली तर महाराष्ट्राने चव्हाला मोकळा झाला, मोकळं पुरा आणि मोकळा पडले सरळ पडला पुराण आहे पुराण 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 कारण आता काही शब्दाचा अर्थ चालला तर कोणी करू मोकळं पुराण म्हणजे गवत. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेपासून शिवसेना एकदा तुटणारच नाही, पण त्यांचा प्रयत्न कसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं तुटलं तर मग ती काय राहील, ती शिवसेनेची गाय त्यांच्या घोषणेत करून बांधायची, त्यांच्या घोषणेत करून बांधायची, त्याला प्रयत्न करू शकत. आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे, आज त्यांनी रोखरोख केलेला आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले, पण हे सगळं कारस्थान एवढ्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेलं आहे. एक दमनशाही दडपशाही जे हिंदुत्व, त्याला हिंदुत्व हा शब्द बोलायचं कोणाचं जेव्हा धाडस होत असत तेव्हा शिवसेना प्रमुख एकमेव वर्ग होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते, आज जे सगळे बसले ते कुठे होते, यांची नामोनिशाण तरी होती का, काय केलं होतं त्यांनी. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, काही नव्हतं, फक्त तुमच्यासारखे युवाले जीव देणारे शिवसैनिक आणि त्यांच्या जोरावरती त्यांनी सांगितलं की खरं तर अमरनाथ यात्रेमध्ये जसं वेळ आपलं घडलं तर मी एकाच दिवशी हजार लोकांनी निवडणूक झालेला. आता याला मात्र हिंदुत्वाचा एक कुलता आलेला आहे, हिंदुत्वाचा कुलता. बरं काल जे मी बोललो की कोश्यारीने महाराष्ट्राचा ही देखा की कोल्हापूरचा जोडा नाही देखा, महाराष्ट्राच्या बोलावर दोन्ही असता तरी त्याची आम्ही पत्रास पाहणार नाही, त्याचा आदर तर शक्यच नाही, पण त्याला महाराष्ट्र म्हणून जाण्याची दाखवण्याचे राहणार. जे त्यांच्या चरणी आज दास झालेले आहेत त्या दासांची प्रतिक्रिया काय होती, आम्ही पत्र देऊ, आम्ही नाराजी व्यक्त करू, कोणत्या राज्याचं कोण आहे आणि अशा राज्याचा अपमान झाल्यानंतर सुद्धा बुडबुडबुडबुडीत जर प्रतिक्रिया देणार असाल तर ही शिवसेना संस्थांची शिकवण होती आणि धर्मवीर महाराजांनी सुद्धा मांडली होती. पण तुमचे जोडे आम्ही तुमच्यावरच, ही शिवसेना प्रमुखांची आणि आपल्या आनंदीची शिकवण नक्कीच होती, अजिबात होती ही शिकवण. जर का तुम्हाला त्यांची वाटत असेल तर दुर्दैव तुमचं आहे, हे माझ्या शिवसैनिकांचं नाहीये, पण शिवसैनिक आज ताट पाठ करायला उभा आहे.
आणि मरेपर्यंत राहणार संजय हिंदूंचा मराठी माणसांचा आणि शिवसेनेचा आवाज निरंतर करतोय याचाच गळा होत आहे. सगळे जे काही कार्यस्थान आहे ते उठून टाकण्याची गरज आहे आणि म्हणून तुम्ही आज जे आलेल्या जोरजोरात घोषणा देत आहात या सगळ्या परिस्थितीशी मुकाबला करण्याची हिंमत तुमच्यात आहे का? दडपणाला घाबरणारा बाळासाहेबांचा आणि ठाण्यातला मोदींचा म्हणजे आपल्या आनंद दिगेंचा शिवसैनिक असूच शकत नाही. जे आनंद दिगे किती वर्ष तुरुंगात होते? दोन सव्वा दोन वर्ष घाबरले. नाही नाही जाऊ दे जाऊ दे मला तुरुंगात नका देऊ काका तुरुंगात तुरुंगात किती दिवस टाकाल पण पक्ष नाही सोडणार. पक्षाची निष्ठा कशी असते हे दाखवणाऱ्या धर्मग्रंथाचं नाव हे आज जे घेतात त्याच्या तुम्ही शिवाय आणि म्हणून मी तुमच्या अजूनही मराठी मातीमध्ये वीर जन्माला घेण्याची परंपरा कोणी संपवू शकते. छत्रपतींचा विचार म्हणजे